कोरोनामुळे नाशिक जिल्ह्यात लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल होणार नाहीत असं पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले. लसीकरणासाठी केंद्रानं लसींचा साठा पुरवावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. दरम्यान पावसानं मोठा खंड दिल्यानं मुंबई पाठोपाठ नाशिकवर सुद्धा पाणी कपातीचं संकट ओढवलंय. आठवड्याभरात पाऊस पडला नाही तर पाणी कपातीचा विचार केला जाईल अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे. निर्बंध आहेत त्याच्यामध्ये वाढ किंवा कमी असं काहीही करायचं नाही असं आपण ठरवलेलं आहे. आहे तेच निर्बंध चालू राहतील. 4 वाजेपर्यंत सुरू राहतील दुकानं. 4 नंतरचे आहे ते जे बंद करतात त्याप्रमाणे नंतर पोलिसांचं जे काही पुढची कारवाई सुरू असते कर्फ्यू वगैरे जे काय असेल त्यांचं संचारबंदी वगैरे ते पाऊस एवढा लांब आहे तेवढं तलावातील जे आहे पाण्याचा साठा कमी कमी होत जाणार आहे. आणि मग शेतीचं तर नंतर प्यायच्या पाण्याचे सुद्धा हाल होतील, फार हाल होतील. म्हणून आता हे आहे प्रेडिक्शन्स आहेत की पाऊस भरपूर येतोय, पण ते आपलं प्रेडिक्शन आहे ते कधी चालतं कधी नाही चालत. म्हणून आपण आपलं जे आहे सावधगिरी बाळगली पाहिजे. आई भवानीचा गजर म्हणजे राज्यात लसीकरण पुन्हा एकदा मंदावलेलं आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडीत लस टंचाईमुळे आज लसीकरण बंद आहे. आठवड्याभरात दुसऱ्यांदा बीएमसीकडील लससाठा संपलेला आहे, त्यामुळे सध्या ज्या खासगी हॉस्पिटल्समध्ये लस उपलब्ध आहे तिथेच पेड लसीकरण उपलब्ध आहे. औरंगाबादमध्ये आजही लसीकरण बंद राहणार आहे. कोविशिल्ड लसींचा साठा मिळालेला नाही आणि कोवॅक्सिनचे 1000 डोस शिल्लक आहेत, त्यामुळे फक्त 4 लसीकरण केंद्र सुरू राहतील आणि हा उपलब्ध साठा संपल्यानंतर मात्र लसीकरण बंद होईल. खासगी हॉस्पिटल्सला 1 महिन्याचा लस साठा खरेदीची मुभा देण्यात आलेली आहे. नव्यानं लसीकरण सुरू करणाऱ्या खासगी रुग्णालयांना खाटांच्या क्षमतेनुसार लसींचा साठा देण्यात येणार आहे. खासगी रुग्णालयांसाठी नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेआधी पंतप्रधान ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत. पंतप्रधानांनी ऑक्सिजन उपलब्धतेबाबत आता तातडीनं बैठक बोलावलेली आहे. या बैठकीमध्ये पंतप्रधान तिसऱ्या लाटेआधी आरोग्य सेवेचा तसंच लसीकरणाच्या मोहिमेचा आढावा घेणार आहेत. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील विद्यार्थी वसतिगृहात 150 बेडचं अद्ययावत कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आलंय. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण करण्यात आलं. पालिकेनं आशिया फाउंडेशनच्या सहकार्यानं हे कोविड सेंटर सुरू केलं आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.